डान्सची आवड करिअर होऊ शकते असं काही वर्षांपूर्वी बोललो असतं तर कोणालाही पटलं नसतं. मात्र आपली आवड पॅशन बनवत त्यात उत्तुंग भरारी घेतली आहे सिंधू कन्येनं. हो, मी बोलतेय स्नेहल पारसेकर यांच्याविषयी. खरं तर हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं. भरतनाट्यममध्ये मास्टर्स मिळवत त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्यात. जपानमध्ये भरतनाट्यमचे शो केलेत आणि एवढ्यावरच मर्यादित न राहता आता त्या नृत्याचे धडेही देत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याशी ह्या एकूणच वाटचालीविषयी संवाद साधणार आहोत. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत कोकणसात लाईव्हमध्ये आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही सर्वांना, कोकणसात लाईव्हच्या सगळ्या टीमला आणि सबस्क्रायबर्सना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या भरतनाट्यम या क्षेत्राकडे तुम्ही कसं वळालात? कारण आजकाल जर आपण पाहिलं तर मुलांचा कल हा पाश्चिमात्य डान्स संस्कृतीकडे असतो, मात्र तुम्ही भरतनाट्यम हे का निवडलं क्षेत्र? खर तर माझ्या एकंदरीतच नृत्य प्रवासाची सुरुवात ही आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेतनं झाली. माझ्या आईला नाचाची म्हणा किंवा त्यांचे कपडे शिवण्याची, एकंदरीतच ती एक कलाकार आहे, तर त्यामुळे अगदीच मी 3-1 वर्षांची असेन आणि जे काही तेव्हा टेलिव्हिजनवर नॅशनलवर अवेलेबल असायचं, जे काही आपल्याला दिसायचं, त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन तिने थोड्या स्टेप्स शिकवल्या, तसे कपडे शिवले आणि अशी माझ्या नाचाची सुरुवात झाली. मग हळूहळू खूप प्रतिसाद पण चांगला यायला लागला, कौतुक व्हायला लागलं जिल्ह्यात, खूपच ओव्हरवेलमिंग असा प्रतिसाद होता. मग आम्ही ठरवलं की कदाचित आई बाबांनी ठरवलं असेल तेव्हा की ही या क्षेत्रात करू शकते काहीतरी चांगलं. आणि त्याच्यानंतर 10वी नंतर मी पुण्यात आले, फक्त नृत्याचं शिक्षण घेण्याच्या दृष्टीने मी 10वी नंतर पुण्यात आले. आणि तुमचं विचारलंस की भरतनाट्यम का, तर तेव्हा खरं तर आम्हाला भरतनाट्यम आणि कथ्थक यातला फरकही माहित नव्हता. पण तेव्हा जे माझं कॉलेज होतं त्याच्या जवळचा क्लास फुटला मग भरतनाट्यमचा, आणि थोडी आईला ते कॉस्ट्युम वगैरे आवडायचे म्हणून आम्ही भरतनाट्यमकडे वळलो. पण माझ्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात ही तशी 10वी नंतर थोडी उशिराच म्हणावी लागेल सुरू झाली, कारण आपल्याकडे या नृत्य शैलींचं शिक्षण नाही, शास्त्रोक्त शिक्षण अजूनही नाही आहे. सो माझ्या नृत्याची सुरुवात अशी झाली. मग हे करत असताना शास्त्रशुद्ध तुम्ही शिक्षण घेतलं म्हणता, तर त्यात आणि कोणाकोणाचं मार्गदर्शन तुम्हाला लाभत गेलं या सगळ्या प्रवासात? मी 10वी नंतर SP कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि सुचेताताईंचा क्लास हा टिळक रोडवरच होता आणि सुचेताताईंचे व्हिडिओज मी आणि आईने त्या आपल्या VCR ज्या कॅसेट्स यायच्या त्यात आम्ही बघितलेल्या होत्या, त्यामुळे एक फॅन मोमेंट वाली ती एक मोमेंट होती आणि सुचेताताईंकडे मी शिकायला सुरुवात केली. आणि ते शिकत असताना मग नंतर BA MA असं ललित कलामधनं करण्याची संधी मिळाली आणि अशी ती सुरुवात झाली. पण फ्रँकली थोडस आम्ही आंधळेपणाने, कारण आम्हाला माहितीच नव्हतं की काय भरतनाट्यम काय असतं किंवा कथक काय असतं, त्याचं जे शास्त्रोक्त त्याचं शिक्षण कशा पद्धतीने असतं याची आम्हाला फारशी कल्पना नव्हती. पण एकदा त्यात उडी मारली आम्ही आणि त्यातनं लकीली सगळ्या गोष्टी नीट होत गेल्या आणि मी पण त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि आज ते मी म्हणू शकते की मी भरतनाट्यम डान्सर आहे किंवा टीचर आहे. पण थोडा चॅलेंजिंग प्रवास म्हणता येईल, कारण आपल्याकडे या गोष्टींची अजूनही अवेअरनेस म्हणावा तसा नाही आहे. आता तुम्हीच महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलाय, तो म्हणजे अवेअरनेस नाही आहे आपल्याकडे आणि त्यात नृत्याचं शिक्षण घेणं हे तर दुरापास्तच आहे जवळजवळ. कारण मुलांनी जर हट्ट धरला आई वडिलांकडे की मला यात करिअर करायचं आहे, तर शक्यतो पालक घाबरतात की पुढे जाऊन तुझं कसं होईल, मग तू जर अगोदर महत्त्वाचं तुझं शिक्षण घे हे नंतर कर वगैरे असं बोललं जातं. पण तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय, नृत्याचं शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं? आता खरं मी या विषयावर बोलू शकेन, कारण मी या प्रोसेसमधनं गेले आहे. मी पण म्हणेन की तुमचं जे एक बेसिक शिक्षण आहे, जे आपण 10वी म्हणा 12वी नंतर जर तुम्हाला ग्रॅज्युएशन पण करायचं असेल, ते बेसिक शिक्षण तुम्ही घ्यावं, जरूर घ्यावं.
कारण बरोबर आहे, आई वडिलांना पण ही मनात शंका येणं बरोबर आहे की हे क्षेत्र असं आहे की काही काही गोष्टी नशिबावर पण आहेत, एखाद्याला चांगल्या संधी मिळतील आणि तो पुढे जाईल, पण नाही तर मग आपण उपजीविकेसाठी काय करायचं. तर एक बेसिक शिक्षण तुम्ही जरूर घ्या. नृत्याचं शिक्षण असं आहे ना की नृत्य हे कोणीतरी तुम्हाला सांगितल्यामुळे, की जसा गणिताचा आणि विज्ञानाचा नाही गणित आवडत नाही तरी तुला ते करावंच लागेल, ते असं नाही, ते तुमच्या मनातनं तुम्ही स्वतःला ते आवडतं म्हणून ते घेता, त्यामुळे त्याच्यासाठीचा वेळ त्याच्यासाठीची मेहनत ही आपसुकच मुलींकडनं घेतली जाते जर त्यांना खरंच आवड असेल तर. तर नृत्याचं शिक्षण हे तुमच्या, जरी तुम्हाला पुढे त्यात करिअर करायचं नसेल तरीही एकंदरीत तुम्ही पाहिलं तर तुमच्यासाठी खूप महत्वाचं आणि खूप उपयोगी ठरतं. एक म्हणाल तर हे क्लासिकल डान्स स्टाईल्स म्हणजे शास्त्रोक्त नृत्यशैली ज्या आहेत आपल्या, दे आर लाईक मेडिटेशन. तुम्हाला ते मेडिटेशन करेपर्यंत तुम्हाला तो आपल्यात तो एक ठहराव, ती स्टेबिलिटी आणावी लागते. उजवा हात डावा हात, उजवा पाय डावा हात, ओव्हरऑलच तुमच्या शरीरात एक तुम्हाला एक डिसिप्लिन, एक शांतता, एक पीस, एक या सगळ्या गोष्टी हळूहळू येत जातात. आणि मी आता शिकवते मुलींना आणि त्यांचा पालकांचा पण हा रिव्ह्यू आहे की डान्स सुरू केल्यापासून तिचा अभ्यासात जास्त कॉन्सन्ट्रेशनच्या दृष्टीने तिला फायदा झाला आहे, ओव्हरऑल ती जास्त ऍक्टिव्ह असते. त्यामुळे भलेही तुम्ही नृत्य पुढे किती तुम्ही त्यात करिअर करणार असाल नसाल तरी नृत्याचं शिक्षण हे कधी वाया जाणार नाही, ते या ना त्या मार्गाने तुमच्या कामी येणार. आणि करिअर करायचंच असेल तर तेवढी मेहनत, तेवढा पेशन्स आणि जे मी म्हंटल हा योग आहे ते ठेवण्याची तयारी मात्र असली पाहिजे. नक्कीच हे फार महत्त्वाचं आहे की संयम पण हवा आणि मेहनत करण्याची आपल्याला आपली मानसिकता पण हवी आणि तेच करणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर. पण तुम्ही तुमच्या अगदी शालेय जीवनापासनं विविध स्पर्धांमध्ये भाग घेत होता, त्यानंतर अनेक स्पर्धा तुम्ही जिंकत होत्या, अशी कुठली स्पर्धा होती जी तुमच्यासाठी फार महत्त्वाची होती आणि ती तुम्ही जिंकली, ती अचीव केल्या, तर ते काही किस्से असतील तर आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. अगदी अगदी, खरं सांगू तर आज इतक्या वर्षांनी या विषयावर बोलताना खरं मला खूप छान वाटतंय, कारण एक वेगळा माहोल असायचा तो. आज शास्त्रीय नृत्यांगना म्हणून मी विचार करेन तर मी म्हणेन की नाही रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि मग ती गाणी बॉलिवूडची गाणी असं तसं, काय बरोबर काय चूक, याचा कदाचित वेगळा हे दृष्टिकोन असू शकतो. पण मी जेव्हा त्या स्पर्धांना उतरायचे, एक तर माझ्या आईने थोडस, ती शिक्षिका असल्यामुळे तिने एक थोडस ठरवलेलं होतं की काही झालं तरी ही ना त्यातल्या त्यात जे क्लासिकल तिला माहिती होतं तशाच गाण्यांवर नाचेल, त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा पण एक ना परीक्षकांचा एक वेगळा चांगला एक दृष्टिकोन होता, जसं काही मला येतच आहे शास्त्रीय नृत्य. ते जे माहोल असायचा आणि एवढंस छोटस स्टेज बांधलेलं आणि सगळी जण यायची, आता ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे या सगळ्या गोष्टी कदाचित खूप रेअर झाल्यात, की तो एक जल्लोष आणि मग तुम्हाला उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांची लाईव्ह ऑडियन्स मधनं जी दाद मिळेल, तर अशा खूप अनेक स्पर्धा मी केल्यात सिंधुदुर्गात. गोव्यातही आम्ही गेलोय, तिथेही बक्षिसं मिळाली आणि ती प्रत्येक, आता मी खूप लहान होते त्यामुळे अगदी त्या स्पर्धांची नावं माझ्या लक्षात नाहीत, पण कधी सोन्याची चेन मिळाली, कधी एका कुठल्या तरी स्पर्धेत 3 वर्ष सलग हॅट्रिक झाली, म्हणजे 3 वर्ष मलाच ते पहिलं बक्षीस मिळालं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता नाही अनुभवता येण्यासारख्या, ते एक वेगळं जग होतं इंटरनेट विरहित आणि यु नो कनेक्शन ऑडियन्सची जे आपण साधू शकतो ते एक वेगळंच होतं. अशी कुठली तुमच्या परीक्षकांची असेल किंवा तुमच्या प्रेक्षकांची असेल, तुमच्या चाहत्यांची असेल, अशी कुठली कमेंट आहे, कुठली प्रतिक्रिया आहे जी तुमच्या अजूनही लक्षात आहे आणि ती तुम्हाला पुढे जाताना फार ऊर्जा देणारी ठरली?
खरं सांगू तर डान्स मी जेव्हा करत होते ना तेव्हा मला फारसं माहित नव्हतं की मी काय करते. मला हे प्रोत्साहन आईबाबांकडून, विशेषतः आईकडनंच मिळालेलं होतं. त्यामुळे तेव्हा जे घडत होतं त्याचं मी जास्त आत्मपरीक्षण नाही करू शकले. पण नंतर जेव्हा मी बाहेर इथे पुण्यात आले आणि नंतर जेव्हा परीक्षा असायच्या BA MA च्या आणि जेव्हा ह्या मोठमोठ्या जे गुरुजन आहेत त्यांच्याकडनं जेव्हा काही अशा हे कमेंट यायच्या की तुझा अभिनय चांगला आहे, तुझा अप्रोच चांगला आहे आणि तू करू शकतेस, हे जेव्हा प्रोत्साहन मिळालं, भलेही मला डान्सचं काही माहिती नव्हतं बाकीच्यांच्या तुलनेने, तरीही मला एक कुठेतरी एक प्रत्येक परीक्षकाकडून एक माझी अशी परीक्षा मला आठवते ललितची, जेव्हा परीक्षा खूप स्ट्रिक्ट आहेत अशी एक वार्ता बाहेर आली आणि मी घाबरलेलेच, परीक्षा म्हणजे भीतीच, पण माझा परफॉर्मन्स झाल्यावर त्यांनी उठून टाळ्या वगैरे वाजवलेल्या. तर तेव्हा कुठेतरी मला वाटलं की हा म्हणजे मी स्वतःला हे यात अडकून राहता कामा नये की माझी शिक्षणाची सुरुवात उशिरा झाली आहे, माझी बॅकग्राऊंड वेगळी आहे. आपल्याला जे मिळालंय त्यातनं आपण मार्ग काढून पुढे गेलं पाहिजे आणि तो अप्रोच ठेवला, भलेही आपण कमी शिकलेलो असू पण आपण यात एक क्लासिकल डान्समध्ये एक चांगली गोष्ट काय ना की ते फक्त एंटरटेनमेंट पर्पज पुरती नाही अवलंबून राहत, म्हणजे की हा मनोरंजन नाही, त्यात एक थॉट आहे, त्यात एक विचार आहे आणि तो विचार तुम्ही तो तुमचं सत्व आहे, ते तुम्ही किती शिकलेला असो नसो तो विचार तुमच्याकडे आहे की नाही हे तुमच्यावर आहे. तो विचार जर असेल तर तुम्ही नक्की या क्षेत्रात काही ना काही करू शकता, पुढे जाऊ शकता. नक्कीच. पण तुम्हाला स्पर्धा अशी आठवते का, पहिली तुमची स्पर्धा आठवते का आणि तुम्हाला मिळालेलं पहिलं बक्षीस आठवतंय का? मला आठवते की कोमस आपतचं बहुतेक आपल्याकडे तेव्हा, मी नक्की शुअर नाही आहे कारण मी अगदीच 3-3.5 वर्षांची होते, या सगळ्या गोष्टी ऐकून ऐकून थोड्याशा लक्षात राहिल्या. म्हणजे कोमस आपतचं आपल्याकडे सावंतवाडीत जेव्हा संमेलन होतं तेव्हा बरेच मोठे साहित्यिक आलेले, विंदा करंदीकर होते, बरेच मोठे मोठे साहित्यिक आलेले आणि तेव्हा मी एक छोटीशी लावणी केली, ती माझी पहिला आणि आजही ती पुस्तकं त्यांची, त्यांच्या स्वाक्षरीची, विंदांच्या स्वाक्षरीची पुस्तकं अजूनही आज आमच्याकडे आहेत. सो ते मला आठवतंय, ती लावणी, त्या लावणीत घातलेली साडी, ते सगळं मला आठवतंय. तो लहानपणीचा काळ आठवला की नक्कीच आपल्याला एक वेगळा अनुभव असतो आपला तो आणि वेगळीच फिलिंग्स असतात त्या खरं तर. पण हे झालं तुमच्या सिंधुदुर्गातल्या स्पर्धांविषयीचा. पण तुम्ही अगदी जपानमध्ये जाऊन शो केला होतात भरतनाट्यमचे, तर तो अनुभव कसा होता आणि कसं ठरलं, हा सगळा टर्निंग पॉईंट कसा आला आयुष्यात? खरं तर मी म्हणेन की परफॉर्मन्स म्हणजे सादरीकरण जे आहे ते कुठेही केलं तरी ते तेवढंच ऊर्जा देणारं आणि तेवढंच महत्वाचं असतं. अर्थात जपानची जी संधी मिळाली ही माझ्यासाठी मोठी होती कारण मी खूपच छोट्या गावातनं येऊन इथे आपलं सगळं मार्ग शोधायचा प्रयत्न करत होते. खूप छान अनुभव होता कारण जपानमध्ये एशियन कंट्रीज प्लस युरोपियन कंट्रीज असे सगळे ग्रुप एकत्र होते, सगळे कलाकार एकत्र होते, त्यांच्या वेगवेगळ्या आर्ट फॉर्मना लाईव्ह बघणं आणि आपण सतत ते 7-8 दिवस सकाळ संध्याकाळ हा म्हणजे मेकअप उतरवायला पण आम्हाला वेळ नसायचा, तर एक एकंदरीतच खूप छान अनुभव होता, नेहमी लक्षात राहण्यासारखा अनुभव होता जपानचा. वा, फारच सुंदर होतं हे. पण आता थोडासा एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे या क्षेत्रात आल्यानंतर विशेषतः महिला आर्टिस्टना काय समस्यांना सामोरं जावं लागतं, काय अडचणी असतात आणि त्यावर आपण मात कशी करू शकतो, काय वाटतं तुम्हाला? खरं तर म्हणजे आपल्याकडे लग्न म्हटलं की हा खूप मोठा बदल मानला जातो आपल्या आयुष्यातला, विशेषतः महिलांच्या, कारण लग्नानंतर वेगळ्या जबाबदाऱ्या येतात, तुम्ही बायको होता, तुम्ही आई होता, सून होता. माझ्या बाबतीत फ्रँकली मला असा खूप मोठ्या बदलांना सामोरं जावं लागलं नाही कारण मला जोडीदार समंजस मिळाला आणि आमच्याकडे ही कामं बायकांनी करायची आणि ही कामं पुरुषांनी करायची असे आम्ही कुठलेही नियम पाळत नाही, अजूनही पाळत नाही. जे काम ज्याला चांगलं जमेल ते त्याने करायचं,
जे ज्या कामात ज्याचा इंटरेस्ट जास्त असेल, जसं त्याला कुकिंगचा जास्त इंटरेस्ट आहे, तर बऱ्याचदा ती जबाबदारी तो घेतो. तर त्यामुळे मोठे बदल माझ्या आयुष्यात लग्नानंतर झाले असं मला म्हणता येणार नाही. पण ज्या काही मुली माझ्याकडे येतात, ज्या बायका येतात शिकायला, त्यांच्याकडून एक असतो एक सूर की नाही बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत, मुलं आहेत, आणि म्हणजे कसं आपण आपल्याला कुठेतरी आपण आहे ना आपल्याला एक ग्रँटेड पकडतो. एक तर एक आपल्याला एक दडपण असतं की आपण आई म्हणून, आपण बायको म्हणून, सून म्हणून या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना आपण आपल्याला महत्व द्यायचं का तर नको द्यायला, ते एक दडपण असतं. आणि दुसरं या गोष्टीचं कधी कधी आपण ना ते गृहितही धरतो की नाही, आज माझं ना ते फॅमिली फंक्शन आहे, उद्या माझं अजून कुठला तरी सण समारंभ आहे. तर मी म्हणेन की जर आपण ठरवलेलं असेल की आपल्याला थोडस प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यात खरंच त्या कलेवर तुमचं तेवढं प्रेम असेल, तर सगळ्या या गोष्टींवर आपण मार्ग काढू शकतो. इक्वली आपण चांगली आई आणि चांगली बायको आणि चांगली गृहिणी होऊ शकतो. जसं आजच उदाहरण घे, तुला मी म्हटलं की मला 2 वर्षाचा मुलगा आहे तर तो मांडी देऊन घेतला तर चालेल का, तर तू म्हणालीस हो चालेल. सो अशा काही जे छोटंसं उदाहरण, असं कुठून ना कुठून आपल्याला तो मार्ग मिळतो आणि आपण तो मार्ग काढला पाहिजे. आता या वेळेत, या ज्या काळात आपण आहोत, त्या काळात आपण पुरुष आणि स्त्री हा भेदभाव नसून तो एकमेकांना ते पूरक असले पाहिजेत, बरोबर. तेवढेच दोघेही महत्वाचे आहेत आपापल्या कामाच्या दृष्टीने. अगदीच महत्वाचंच आहे हे. घरातल्यांचा सपोर्ट, मग तो माहेर असू देत किंवा सासर असू देत, असणं फार गरजेचं आहे. आणि तेच तुम्हाला मिळत आहे आणि तेच तुम्ही इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न करताय, फार कौतुकास्पद असंच आहे. पण मी पुन्हा एकदा येते सिंधुदुर्गाकडे. काय वाटतं सिंधुदुर्गात या क्षेत्राविषयी काय बदल घडावेत, कारण तुम्ही आता बरीच वर्ष इथं होता, इथं तुम्ही स्वतः काम केलं आहे, त्यानंतर गोव्यात सुद्धा तुम्ही काम केलं आहे, पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दिला आहे, मात्र सिंधुदुर्गात नेमकं काय बदल घडावेत या क्षेत्राविषयी असं आपल्याला वाटतं? मी ना जुळली आता बरीच वर्ष, 20-21 वर्ष म्हटलं तरी चालेल. मी भरतनाट्यमच्या दृष्टीने बोलायचं ठरवलं तर मी या क्षेत्रात आहे आणि गेल्या या इतक्या वर्षात ना अगदी गोव्यापर्यंत पण आता चांगलं काम चालतंय. पण माहित नाही आपल्याकडे ते रत्नागिरीत पण मी कार्यक्रम केलेत आणि रत्नागिरीत पण तिथे क्लासेस चालतात आणि त्यांचे चांगले स्टुडंट्स तयार होतात. पण आपल्याकडे अजूनही या गोष्टीला म्हणावं तसं प्रोत्साहन नाहीये किंवा संधी नाही. तर मी पण तिथे काम केलं आहे सिंधुदुर्गात, तेव्हाचा अप्रोच थोडा वेगळा होता, आता कदाचित बदललाही असेल. आणि मला असं वाटतं की आता मला विचारशील तर मलाही प्रवास करून तिथे जाणं, माझा स्वतःचा डान्स स्टुडिओ आहे, घर आहे, आता मला ते शक्य नाही. पण ह्या कोविडमुळे एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे ऑनलाईन एज्युकेशनची. मलाही जेव्हा पहिल्यांदा बॅच घ्यावी लागली ऑनलाईन ड्युरिंग कोविड, तेव्हा मलाही थोडंसं वाटलं अरे डान्स कसा शिकवायचा ऑनलाईन. पण जसं मी ते करत गेले तसं मला कळलं की काही गोष्टी याच्यात पॉझिटिव्ह पण आहेत. एक तर तेव्हा माझं 4 महिन्याचं बाळ होतं, मला एकतर सुट्टी द्यावी लागली असती, मुलींचंही नुकसान झालं असतं किंवा क्लास बंद ठेवावे लागले असते जर कोविड नसला असता. पण त्या ऑनलाईन एज्युकेशनमुळे तो क्लास सुरू राहिला आणि आज त्या मुली चांगलं काम करतायत, आज त्यांचा खंड पडला नाही. तर ह्या गोष्टी आज खूप अवेलेबल आहेत, इंटरनेट थ्रू डान्स एज्युकेशन अवेलेबल आहे. जर फिजिकली तुम्ही जाऊन घेऊ शकत नसाल तर ह्या काही संस्था आहेत, चांगल्या संस्था आहेत, त्यांना तुम्ही अप्रोच करा. फक्त एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की आपण योग्य शिक्षक, योग्य प्लॅटफॉर्म निवडतोय का नाही याचं मात्र डोळेसपणे आपण विचार केला पाहिजे. कारण मुळात आपल्याकडे या गोष्टींचं अज्ञान असल्यामुळे आपल्याला कुणी आपल्या या गोष्टी म्हणजे अज्ञानाचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी एकदा पडताळणी करून मग तुम्ही हे एज्युकेशन सुरू ठेवू शकता आणि प्लीज गो फॉर इट. मी म्हणेन की तुम्ही जिथे ही संधी आहे तिथे तुम्ही जाऊन अनुभव घ्या. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न, या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना विशेषतः किंवा मुलींना काय मार्गदर्शन कराल, काय सल्ला द्याल? मी हाच सल्ला देईन की आता आपण अशा काळात जगतोय जिथे आपण
भलेही जागतिक महिला दिन साजरा करतो दरवर्षी करावाही, पण आता आपण हे स्त्री पुरुष भेदभाव आणि याच्यातनं बाहेर पडून आपण प्रत्येक आपण म्हणतोय ना की आपण खांद्याला खांदा देऊन आज आपण प्रत्येक क्षेत्रात आहोत. तर फक्त तुम्ही महिला आहात, स्त्री आहात म्हणून तुम्हाला या कुठल्या गोष्टींची अडचण येता का माने या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी? तुम्ही जर तुमची मनापासून इच्छा आहे, त्या कलेवर प्रेम असणं महत्वाचं आहे. त्या कलेवर तुमचं प्रेम असेल तर तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडूनही तुम्ही या क्षेत्रात चांगलं काम करू शकता. फक्त संयम पाहिजे आणि तुमची जो मी योग म्हटला ते मेडिटेशन आहे, तर ती तयारी तुमची असली पाहिजे. फार महत्त्वाचा सल्ला तुम्ही आमच्या सर्व दर्शकांना दिलायत. आणि खरं तर तुमची तुमचा अलीकडेच हा नवा स्टुडिओ झाला होता नृत्यासाठीचा, जो तुम्ही आत्ता त्याचा उल्लेख देखील केला आहे, तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि येणाऱ्या काळात आम्हाला तुमच्याकडून विविध स्पर्धांमध्ये तुमची विद्यार्थी मोठं यश मिळू देत अशीच तुम्हाला एक शुभेच्छा देतो आहे. आणि आता इथंच थांबतो आहे. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइट. धन्यवाद.